नमस्कार मित्रांनो, आज आपण आलेलो आहोत कावेसर ठाणे इकडे स्कीम नंबर 295 सुकूर सफायर। ठीक आहे, तर या बिल्डिंगमध्ये टोटल आज आपण पूर्ण माहिती घेणार आहोत की इकडचा सॅम्पल फ्लॅट बघणार आहोत, कन्स्ट्रक्शनचा स्टेटस काय आहे, इकडे आजूबाजूला काय रेट्स आहेत। तर व्हिडिओ मित्रांनो नक्की शेवटपर्यंत बघा आणि प्लीज लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा। तर चला, ही समोरची जी बिल्डिंग आहे मित्रांनो ती ए विंग आहे, असे तीन विंग्स आहेत ए बी आणि सी। जवळजवळ 20 माळ्याची बिल्डिंग आहे ही। आणि त्याच्या बाजूलाच बी विंग आहे। ठीक आहे, तर बी विंगचं काम तुम्ही बघू शकता, हे पुढच्या वर्षी कंप्लीट होणार आहे, म्हणजे माळ्याच्या बुकलेटमध्ये पण त्यांनी दिलेलं आहे पुढच्या वर्षी याचं कम्प्लिशन आहे। आणि जी बिल्डिंग सी आहे, ठीक आहे, सॅम्पल फ्लॅट बघायच्या आधी आपण थोडी प्रोजेक्टबद्दल इन्फॉर्मेशन जाणून घेऊया, या प्रोजेक्टबद्दल थोडीशी माहिती घेऊया आणि या प्रोजेक्ट या एरियामध्ये सध्या काय रेट चालू आहेत आणि हे कनेक्टिव्हिटी आणि काय काय सुविधा आहेत आजूबाजूला लोकेशन वाईज, हे थोडं आपण बघणार आहोत। ठीक आहे, तर चालू करूया आपण मित्रांनो। तर स्कीम नंबर 295 आहे हा, संकेत क्रमांक 295 माडाच्या बुकलेटमध्ये। ठीक आहे, आणि हे जे लोकेशन जे मेन्शन केलेलं आहे ते कावेसर ठाणेमध्ये आहे आणि प्रायव्हेट बिल्डर सेक्शन बीच्या अंडर येते ही बिल्डिंग आणि हे सुकूर सफायर म्हणून या बिल्डिंगचं नाव आहे। ठीक आहे, आणि ही LIG कॅटेगरीमध्ये हे फ्लॅट्स येतात। टोटल 24 फ्लॅट्स आहेत म्हाडाने जे या लोकेशनला लॉटरीसाठी दिलेले आहेत। ठीक आहे, बिल्डिंगचं कन्स्ट्रक्शन टोटल तीन विंग असणार आहेत मित्रांनो, ए बी आणि सी विंग। ए विंग असणार आहे ती प्रायव्हेट बिल्डरच्या जे रेसिडेन्स आहेत त्यांच्यासाठी असणार आहे, बी आणि सी सुद्धा प्रायव्हेट बिल्डरच्या रेसिडेन्ससाठी असणार आहे। आणि यावेळी बिल्डरने युजली आपण बघतो की म्हाडासाठी एक सेपरेट बिल्डिंग असते, पण या प्रोजेक्टमध्ये असं आहे की जे प्रायव्हेट बिल्डरचे रेसिडेन्स फ्लॅट्स आहेत त्याच्यामध्ये स्काय फ्लोअर्सवर म्हाडाचे सुद्धा फ्लॅट देण्यात आलेले आहेत। ठीक आहे, तर हे जॉईंट असणार आहे, तर टोटल 24 फ्लॅट्स असणार आहेत। ठीक आहे, आता ए विंगमध्ये काही फ्लॅट्स नाहीत, ही जी विंग आहे बाहेरची ती पहिली ए विंगमध्ये एकही म्हाडाचे फ्लॅट्स नाही आहेत, जे काही फ्लॅट्स आहेत ते बी आणि सी विंगमध्ये असणार आहेत। ठीक आहे, तर टोटल 24 म्हाडाचे फ्लॅट्स या दोन विंगमध्ये असणार आहेत। बिल्डिंग ही ग्राउंड प्लस 19 फ्लोरची असणार आहे, प्रत्येक फ्लोअरला जवळजवळ 6 फ्लॅट असणार आहे आणि जो एरिया आहे तो 419 ते 422 एक प्रॉपर एक डिसेंट 1 BHK असणार आहे। ठीक आहे, आता दोन विंग जसं मी तुम्हाला मेन्शन केलं, ए विंग जी असणार आहे ती प्रायव्हेट बिल्डरची असणार आहे, पूर्ण प्रायव्हेट बिल्डरची तिकडे रेसिडेन्स असणार आहे। ठीक आहे, आणि बी आणि सी विंगमध्ये काही फ्लोअर्सवर तो म्हाडाचे फ्लॅट असणार आहे। तर सी विंगचं मी तुम्हाला आता कन्स्ट्रक्शन स्टेटस दाखवेल की ते ऑलमोस्ट डिसेंबरपर्यंत कम्प्लीट होऊन जाईल। ठीक आहे, खूप चांगल्या स्टेजमध्ये आहे। बी विंग तुम्ही इथे पिक्चरमध्ये पण बघू शकता, कन्स्ट्रक्शन चालू आहे, तर ती मोस्टली पुढच्या ऑगस्टमध्येच ती 2022 कम्प्लीट होईल। ठीक आहे, तर म्हाडाने याची जी प्राईस ती दिलेली आहे 1 BHK ती 16.54 लाख दिलेली आहे, खूप कमी दरात आणि खूप चांगल्या प्राईसमध्ये हा इथे या लोकेशनला फ्लॅट्स अवेलेबल आहेत। ठीक आहे, आता आपण याच्या मार्केट रेट्स बघणार आहोत आणि कनेक्टिव्हिटी बघणार आहोत। ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता मित्रांनो, मी थोडंसं काही वेबसाईट्सवर चेक करतो आहे, housing.com वगैरे। ठीक आहे, तर तिथे सुकूर सफायर फेज 1 तुम्ही बघू शकता 53 लॅक्स 1 BHK स्टार्टिंग आहे। ठीक आहे, दुसऱ्या वेबसाईटमध्ये पण मी तुम्हाला दाखवतो, तर तुम्ही बघू शकता इकडे सुद्धा 53 to 55 लॅक्सपर्यंत आहे। तर याची जी किंमत आहे 1 BHK सेम कारपेटमध्ये, ठीक आहे, तर मार्केटमध्ये याचा सध्या प्राईस चाललेलं आहे 53 लाख आणि म्हाडा तुम्हाला ही जवळजवळ 16-17 लाखामध्ये देत आहे। ती खूप चांगल्या याच्या प्राईसमध्ये म्हाडा तुम्हाला हे फ्लॅट्स देत आहे। ठीक आहे, आता या लोकेशनला जायचं कसं हे मी तुम्हाला सांगतो। ठीक आहे, तर नॉर्मल हे सगळे लोकेशन घोडबंदर रोड कसार वाढवली या साईडलाच आहेत। ठीक आहे, ठाणे रेल्वे स्टेशनपासून तर हे सुकूर सफायर खूप लांब आहे, जवळ 11 किलोमीटर असेल, त्यामुळे तुम्ही जेव्हा घोडबंदर रोडला येता तर जसं मी तुम्हाला सांगितलं की हे तुमचं सूरज वॉटर पार्क झालं, एक सेकंड, मानपाडा क्रॉस करून तुम्ही आलात, त्याच्यानंतर सूरज वॉटर पार्क टिकोजिनीवाडी सूरज वॉटर पार्क हे क्रॉस करून तुम्हाला पुढे यायचं आहे। ठीक आहे, आणि त्याच्यानंतर मग इकडे इथून तुम्हाला सुकूर सफारी देतात। हे हायवे जे घोडबंदर रोड आहे घोडबंदर रोडलाच आहे आणि याचं नियरेस्ट लँडमार्क म्हणजे डी कॅथलॉन आहे किंवा हायपर सिटी आहे। ठीक आहे, तर त्याच्या अलीकडेच एक 150-150 मीटरवरच रोडवरून हे सुकूर सफारीची प्रॉपर्टी आहे, तर खूपच हायवे टच आहे, हायवेपासून घोडबंदर रोडपासून जास्त लांब नाही आहे ही प्रॉपर्टी। ठीक आहे, आणि ते फेमस लँडमार्क म्हणजे डी कॅथलॉन ठाणे आहे किंवा हायपर सिटी आहे, हे इकडचे फेमस लँडमार्क्स आहेत। ठीक आहे, तर हे झालं प्राईस झालं आणि कनेक्टिव्हिटी झालं, अजून थोडी इन्फॉर्मेशन आपण कनेक्टिव्हिटीबद्दल घेणार आहोत मित्रांनो। ठीक आहे, तर तुम्ही बघू शकता सिटी कनेक्शन बघू शकता,
इथे त्यांनी दिलेलं आहे बाळकुंभ मेट्रो स्टेशन जवळजवळ 5 किलोमीटरवर आहे, कापूर बावडी मेट्रो स्टेशन 5 किलोमीटरवर आहे, TMT बस स्टॉप आहे 9 किलोमीटरवर, ठाणे रेल्वे स्टेशन जवळजवळ 9.8. तर निअरेस्ट मेट्रो स्टेशन तुम्हाला कापूर बावडी मेट्रो स्टेशन असेल किंवा कसरवाडवली मेट्रो स्टेशनही असेल, ठीक आहे. तर हे आहे मेट्रो स्टेशनबद्दलची कनेक्टिव्हिटी. शॉपिंग सेंटर म्हटलं तर तुम्हाला आर मॉल जो फेमस आहे तो 4.5 किलोमीटरवर आहे, ठीक आहे. कोरा मॉल 7 किलोमीटरवर आहे. द वॉक म्हणून एक मॉल आहे तो 2 किलोमीटरवर आहे. बिझनेसेसमध्ये ठाणे कॉर्पोरेट पार्क 4 किलोमीटरवर आहे. लोधा आय थिंक जिथे बरेच कंपनी देते 5 किलोमीटरवर आहे. रिलायबल टेक पार्क आहे, ओमेगा बिझनेस पार्क आहेत, ठीक आहे. हॉटेल्समध्ये हे सगळे आहेत. हॉस्पिटल जर तुम्ही म्हणाल तर हे थोडे हॉस्पिटलची नावं आहेत तिकडे. आणि हे स्कूल्स म्हणाल तर न्यू हॉरायझन स्कूल आहे, हे लेस दॅन 1 किलोमीटर आहे. हे खूप चांगली स्कूल आहे मित्रांनो, घोडबंदर रोडमध्ये, ठीक आहे. तर हे सगळी माहिती आहे सिटी कनेक्शन, शॉपिंग सेंटर आणि थोडी बहुत. आणि ठाणे घोडबंदर रोड जो आहे तो मी तुम्हाला जर सांगितलं 250 ते 300 मध्ये आहे, ठीक आहे. आता हे जे फ्लॅट्स आहेत ना मित्रांनो, हे सी विंगमध्ये फर्स्ट सेकंड आणि थर्ड फ्लोअरला अवेलेबल आहेत, ठीक आहे. ही एक ॲडिशनल माहिती मी तुम्हाला इथे देऊ इच्छितो. तर चला मग आपण आता सॅम्पल फ्लॅट्स बघून घेऊ आणि काय स्टेटस आहे ते सगळं जरा बघून घेऊ, ठीक आहे. धन्यवाद. सी विंगची लॉबी आहे मित्रांनो, लॉबी मोठी आहे. लॉबीमध्ये इकडे बसायला सुद्धा आहे. आणि स्टेअरकेस आहेत वरती जायला आणि हे दोन लिफ्ट्स. स्पेशल अशी लॉबी आहे मित्रांनो. तुम्ही बघू शकता एका फ्लोअरवर 1, 2, 3 दोन लिफ्ट्स आहेत, 6 फ्लॅट्स आहेत, 4, 5 आणि 6. एका फ्लोअरला 6 फ्लॅट्स आणि 2 लिफ्ट आहेत मित्रांनो. आणि हा असा सॅम्पल फ्लॅट असणार आहे. आपण आलेलो आता सुकूर सफायरमध्ये. किचन मस्त एल शेप आहे आणि मोठा आहे. टाईल्स वगैरे पण दिलेले आहेत. जवळजवळ 24 फ्लॅट्स असणार आहे त्या लोकेशनला. इथे एक वेगळा ड्राय एरिया दिलेला आहे बघा वॉशिंग मशीनसाठी. आणि इथे स्लायडिंग डोअरही दिलेला आहे किचनसाठी, ड्राय एरियासाठी. आणि असं किचन असणार आहे. बाथरूम असणार आहे. बाथरूमही मोठं आहे. वेस्टर्न टॉयलेट, वॉश बेसिन, शॉवर, टायलिंगसुद्धा केलेली आहे. आणि हा तुमचा असणार आहे मास्टर बेडरूम. आणि इथे छोटीशी आणि पुन्हा मास्टर बेडरूमलासुद्धा अटॅच टॉयलेट असणार आहे. तर 2 टॉयलेट्स आहेत मित्रांनो. आणि तुम्ही बघू शकता इथे छोटीशी बाल्कनीसुद्धा दिलेली आहे त्यांनी. आपण सध्या सी विंगमध्ये आहोत आणि सी विंगचं काम ऑलमोस्ट रेडी आहे, म्हणजे झालेलं आहे. बी विंगचा आपण स्टेटस बघणार आहोत. हॉलला सुद्धा गॅलरी आहे, स्लायडिंग आहे, फ्रेंच विंडोज. लिफ्टच्या राईट साईडचा सेकंड फ्लॅट बघितला आपण. आता आपण हा लिफ्टच्या राईट साईडचा अजून एक फ्लॅट आहे तो बघूया.
सुधा हॉल मोटा है। अच्छा सात सात ला देता। अच्छा सात, 1 2 3 4 5 6 7 आणि अशा तुम्ही बघाल तर 1 2 3 4 5 एक लादी जवळजवळ 18 ते 20 इंचाची आहे, तर त्या हिशोबाने तुम्ही काढू शकता कॅल्क्युलेशन। मास्टर बेडरूम आहे,